नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदम वाक वस्ती। कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने साहेबांचे अभिष्ट चिंतन करून शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्री क्षेत्र सोमेश्वर शिवलिंग महारुद्रास अभिषेक घालण्यात आलाय। यावेळी श्री सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, नवनिर्वाचित संचालक किसनराव तांबे व संग्राम सोरटे यांच्या हस्ते पूजापाठ करण्यात आला। श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झाली असून या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलचे सर्वच उमेदवार भरघोस मतांनी निवडून आलेल्या 21 संचालकांचे अभिनंदन व सत्कार सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे यांनी ठेवण्यात आला होता। सत्कार समारंभ पार पडला तर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीनं मसाले दूध वाटप उपस्थित मान्यवरांना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आज आपल्या देशाचे माजी कृषिमंत्री आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे असलेले कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या 81व्या वर्षामधील येणाऱ्या 1000व्या गुरु शरद पौर्णिमेच्या निमित्तानं आज तालुक्यामध्ये वेगवेगळ्या मंदिरांमध्ये तालुक्यामधील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील, माजी पदाधिकारी असतील, तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय संभाजीनाना होळकर असतील, या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आज तालुक्यामध्ये जे काही श्रद्धास्थान असलेली जी काही मंदिरं आहेत, देवस्थानं आहेत, दर्गा आहेत, विविध धर्मातील आपली प्रार्थनास्थळं असतील, धार्मिक स्थळं असतील, त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी जाऊन आदरणीय साहेबांना दीर्घायुष्य चांगलं आरोग्य लाभावं याच्याकरता त्या मंदिरांमध्ये अभिषेक करून देवदेवतांना प्रार्थना केली की ज्या नेत्याने शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, कामगारांसाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी समाजकारण, राजकारण करत असताना ग्रामीण भागामध्ये विशेषतः लोकांची उन्नती व्हावी याच्याकरता सातत्यानं प्रयत्न केले, त्या आदरणीय साहेबांना चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं त्या विशेष अभिष्ट चिंतन करण्याकरता आज बारामती तालुक्यातील सर्व संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सकाळी वेगवेगळ्या मंदिरांना त्या ठिकाणी अभिषेक करून साहेबांना अभिष्ट चिंतन त्या ठिकाणी केलं। आज ते औचित्य साधून सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि सेवाभावी संस्थांनी सोमेश्वर कारखान्याची जी नुकतीच निवडणूक संचालक मंडळाची पार पडली त्याच्यामध्ये विजयी झालेल्या उमेदवारांना आज या ठिकाणी निमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी आयोजित केला आणि सोमेश्वर मंदिरामध्ये आज प्रथमतः ह्या नवीन निर्वाचित संचालक मंडळाचा या ठिकाणी सत्कार होतो। हे आमच्या दृष्टीने मोठा भाग्याचा दिवस आहे आणि सोमेश्वर चरणी आता प्रार्थना करून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना, ऊस उत्पादकांना, कामगारांना आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय दादा असतील, आदरणीय ताई असतील। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनोद गोलांडे, सोमेश्वर नगर, बारामती।